नमस्कार विद्यार्थ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या क्लासवाला या यूट्यूब चॅनल मित्रांनो. आज आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय भूगोल 39 गुणांचा पेपर असणार आहे आणि यासाठी वेळ आहे 2 तास. तर आता सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, एक कंसातील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून निदाने पूर्ण करायचे, एकूण 4 गुणांचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये पहिला बघूया, तर्कशास्त्राचे जनक टिंबटिंब यांना म्हणतात. यामध्ये लिओनॉल लॉविन्स, ॲडम स्मिथ, मार्क लुथर आणि विल लीडर. यानंतर 2, एका देशाचा दुसऱ्या देशांबरोबर होणारा व्यापार म्हणजे टिंबटिंब व्यापार होईल. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय, आंतरराज्य आणि स्थानिक. यानंतर 3, टिंबटिंब ही नागरीकरणाची समस्या आहे. आधुनिकीकरण, प्रदूषण, सुविधा, तंत्रज्ञान आणि विकास. यानंतर बघूया 4, पर्यटन हा महत्त्वाचा टिंबटिंब व्यवसाय आहे. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक. यानंतर प्रश्न क्रमांक 2, सहसंबंध ओळखा आणि त्यांची साखळी आपल्याला इथे पूर्ण करायची. एकूण 4 गुणांचा हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. यामध्ये 1, टपाल सेवा, 2, शिवनेरी, 3, आंतरजाल आणि 4, रोरो वाहतूक यांचा सहसंबंध यामध्ये ओळखायचा आहे. रस्ते मार्ग, संगणकाची जोडणीचे जागतिक जाळे, लोहमार्ग, संदेशवाहिनीचे परिवर्तन. 3, माहितीचे आदानप्रदान, स्पीड पोस्ट, आरामदायी प्रवास, इंधन, वेळ व श्रमाची बचत. यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील जणांवरून वाक्य व्यापाराचा प्रकार ओळखायचा आहे कोणताही 4 एकूण 4 गुणांसाठी. यामध्ये 1, सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली. 2, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतमधील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. 3, समीरने आपल्या शेतातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली. 4, सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू व 5 पोती तांदूळ विकत आणले. आणि 5, राहुलने बाजारातून भाजी विकत आणली. यानंतर प्रश्न क्रमांक 4, खालील आकृती पूर्ण करायची. त्यामध्ये अर्थव्यवस्था, व्यवस्थापन आणि देश यांच्या नावाने यायचे. अर्थव्यवस्था, भांडवलशाही, मिश्र अर्थव्यवस्था, व्यवस्थापन इथे लिहायचे. एकूण 4 गुणांचा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न, खालील नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहायचे. एकूण 4 गुणांसाठी कोणते यामध्ये 4 लिहायचे. भारत नकाशा देण्यात आल्यावर त्यामधील प्रमुख पर्यटन स्थळे देण्यात आलेली आहेत, दर्शवण्यात आलेली आहेत. यामध्ये प्रश्न क्रमांक 1, भारताच्या पूर्वेला कोणता जलाशय आहे. 2, नकाशा दक्षिणेकडे तमिळनाडू राज्यातील कोणते ठिकाण आहे. 3, पश्चिम किनाऱ्यावरील 2 पर्यटन स्थळांची नावे लिहा. 4, ओडिशा राज्यातील पर्यटन स्थळांची नावे लिहायची. 5, भारताच्या पश्चिमेला कोणते जलाशय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5, फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 यामध्ये फरक स्पष्ट करायचे. एकूण 6 गुणांसाठी यामध्ये पहिलं बघूया, लोहमार्ग व रस्ते. 2, भांडवलशाही अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था. 3, पारंपरिक संदेशवहन साधने व आधुनिक संदेशवहन साधने. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालील आलेखाचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. त्यामध्ये आपण आलेख बघून घेऊया. इथे आपल्याला आलेख देण्यात आले आहे. यामध्ये प्रमाण दिलेलं आहे 1 सेंटीमीटर बरोबर 100 टन. यानंतर उत्पन्न टनमध्ये दाखवण्यात आलं आणि वर्ष 1990, 1995, 2005 आणि 2010 असा आलेख देण्यात आलेला आहे. यावरील प्रश्न, सर्वात जास्त उत्पादन कोणत्या वर्षी झाले. 2, आलेख कोणत्या प्रमाणावर काढला आहे. 3, सर्वात कमी उत्पादन कोणत्या वर्षी झाले. 4, आलेखातील वर्षानंतर किती आहे. 5, 1990 तुलनेत 2010 साली उत्पादन किती जास्त आहे. आणि 6, 2000 साली उत्पादन किती आहे याचं प्रश्न आपल्याला आलेख बघून द्यायचे त्याचे उत्तरं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, पुढील प्रश्नांचे 26 उत्तरे द्यायचे. 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 4 पैकी 2 लिहायचे. त्यामध्ये पहिला, व्यापार संतुलनाचे प्रकार स्पष्ट करा. 2, पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात. 3, वर्तमानपत्रांचा व्यापार वापर संदेशवहनासाठी होतो हे विधान स्पष्ट करायचे. आणि 4, जागतिक व्यापार संघटनेचे कार्य स्पष्ट करायचे.